नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत फ्युचर पाठशाला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व विकास क्रम या विषयावर खरं तर आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि ह्या स्पर्धेच्या युगात आपला वेगळा असा ठसा उमटवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला योग्य मोटिवेटर अर्थातच योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि हेच मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले अतुल राजोळी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी अतुल राजोळी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार अतुल सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास बॉन्ड टू विन ह्या मुंबईतील प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचे ते संचालक आहेत तसंच ते फ्युचर पाठशाला या विद्यार्थी विकास प्रशिक्षण क्रमाचे जनक देखील आहेत अतुल सरांनी माझा मोटिवेटर मित्र ह्या पुस्तकाचं लेखनही केलंय ले। तुम्हालाही याविषयी अतुल सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात

तो बऱ्याचशा वेळेला थिअरी किंवा ज्ञानावर जास्त दिला जातो <laughs> आणि लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना एक मंत्र सगळीकडे दिला जातो तो म्हणजे जा अभ्यास करायला चांगले मार्क मिळवा <laughs> आणि आता सध्याचं जे युग आहे ते अतिशय वेगात अफाट वेगात बदलत चाललेलं <laughs> आहे आपण माहिती तंत्रज्ञान युगाच्या आता उंबरठ्यावर आहोत आणि आता जेवढ्या वेगात यग हे जे युग आहे हे बदलतंय ह्याच्यापेक्षा कितीतरी झपाट्याने ते फ्युचरमध्ये बदलणार आहे त्याला अनुसरून आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तेवढ्या रॅपिडली बदल होत नाहीयेत आणि त्यामध्ये कुठेतरी आपल्या विद्यार्थी आहेत ते होरपळून निघत त्यांना एक एक मंत्र तर दिला जातो अभ्यास करा चांगले मार्क मिळवा पण फ्युचरमध्ये जर त्यांना तेन जर व्हायचं असेल तर so, फक्त नॉलेज फक्त थिअरी इज नॉट इनफ त्यासाठी त्यांच्याकडे काही ऍडिशनल असणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांच्याकडे एक्स्ट्रा एज असणं गरजेचं आहे आणि स्किल्स आणि ॲटिट्यूड दॅट इज व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड ते कुठेतरी मिसिंग आहे आणि जर तुम्ही जर अभ्यास केला तर भारतामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त एज्युकेशनल संस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये कौशल्य प्रदान प्रशिक्षण किंवा शिक्षण दिलं जात नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळत नाही आणि फक्त एक्सपोजर न मिळता फक्त जर थिअरिटिकल जे नॉलेज आहे त्याचं जर विद्यार्थ्यांना जर शिक्षण मिळालं सो so, त्यांची ती एज जी आहे किंवा त्यांच्यामधलं जे लिडरशिप आहे ती hmm. लिडरशिप डेव्हलप होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी असं मिळण्याची गरज असते आणि hmm. त्यासाठी मग विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज भासत hmm. असते असं मला वाटतं नक्कीच आणि त्याच्यामुळेच त्यांचा विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर त्यांचं नेतृत्व गुण आहे ते वाढू शकतात त्याचबरोबर अनेकदा असं होतं की दहावी बारावी जे जे विद्यार्थी असतात त्यांना नेमकं करिअर काय करावं कशामध्ये करिअर करावं हा प्रश्न पडत असतो मग अशा वेळेस एका मोटिवेटर किंवा अर्थातच मार्गदर्शकाची जर आपल्याला कुठेतरी साथ लाभली किंवा मदत झाली तर जास्त जास्त चांगल्या पद्धतीने घडवू प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये एका गुरुची गरज असते मार्गदर्शकाची गरज असते आता खास करून दहावी किंवा बारावीतले जे विद्यार्थी असतात त्यांना एक मोठं कन्फ्युजन असतं की नेमकं मी करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये केलं पाहिजे त्यांना एक ढोबळपणे माहिती असतं की दहावीमध्ये मला चांगले मार्क मिळाले पाहिजे मग त्याच्यानंतर मी चांगले मार्क मिळाले तर सायन्सला जाईन थोडे चांगले थोडे कमी मार्क मिळाले तर कॉमर्सला जाईन किंवा त्याच्यापेक्षा एकदमच जर परिस्थिती बिकट असेल तर आर्ट्सला जाईन किंवा बारामध्ये दे, बारा नंतर देखील ऑप्शन्स काही विद्यार्थ्यांना mm. माहिती असतात इकडे सांगायचा सा मुद्दा हा आहे की बऱ्याचशा वेळा विद्यार्थ्यांचं जे भविष्य असतं mm. ते संपूर्णपणे मार्कांवर अवलंबून असतं mm. जर तुम्ही विद्यार्थ्याला विचारलं की बाबा तू कशामध्ये करिअर करणार किंवा तू नेमकं कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेणार कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे त्याचं उत्तर असतं बघूया रिझल्ट जर येईल त्याच्यावर मग ते अवलंबून आहे सांगायचा मुद्दा असा आहे की यु नो मार्क्स शुड नॉट बी द फॅक्टर टू डिसाईड युअर फ्युचर फर्स्ट ऑफ ऑल या विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे की त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांना त्यांचं आयुष्य कसं स्पेंड करायचं आहे कोणत्या गोष्टी त्यांच्यामध्ये युनिक आहेत त्यांच्यातल्या अद्वितीय गुणवत्ता जे आपण म्हणू शकतो त्यांचं पॅशन कशामध्ये कोणती गोष्ट अशी आहे जे त्यांना करायला प्रचंड आवडतं अनफॉर्च्युनेटली विद्यार्थ्यांना त्या थिअरिटिकल एज्युकेशनमुळे त्यांना स्वतःला पण माहिती नसतं की माझं पॅशन कशात आहे माझी युनिकनेस कशात आहे पण मला असं वाटतं की एप्रिल आणि मे महिन्याची ही जी वेळ असते दोन महिन्यांची त्यामध्ये विद्यार्थ्यांना जरा बऱ्यापैकी वेळ असतो हो। आणि ह्या दोन महिन्याच्या दरम्यान त्यांना आपलं ध्येय ठरवण्यासाठी स्पेशल काही एफर्ट्स टाकणं गरजेचं आहे त्या त्यासाठी ते रिसर्च करू शकतात वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्याचा ते अभ्यास करू शकतात थँक्स टू इंटरनेट आज इंटरनेटवर देखील विद्यार्थी जाऊन वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्सचा अभ्यास करू शकतात फक्त फेसबुकवर जाण्यापेक्षा मी असं विद्यार्थ्यांना आकर्ष प्रकर्षाने सांगेन की तुम्ही करिअर रिलेटेड वेबसाईट्सना व्हिजिट करा, गुगल वर सर्च करा वेगवेगळ्या वेबसाईट करिअर कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि स्वतःला प्रश्न विचारा की मला कुठल्या प्रकारच्या मध्ये नो इंटरेस्ट वाटतोय कुठे माझी इन्क्लिनेशन आहे आणि मग त्याला सह, त्याला अनुसरून अनुसरून कोणते कोर्सेस कोणता अभ्यासक्रम आहे हे सगळं ना कुठेतरी या दोन महिन्यामध्ये त्यांनी केलं पाहिजे त्यासाठी चांगले चांगले वर्कशॉप्स आहेत ते त्यांनी अटेंड केलं पाहिजे आणि त्याला अनुसरून आमचा फ्युचर पाठशाला वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेन की दे शुड अटेंड हा दहा दिवसांचा वर्कशॉप्स फ्युचर पाठशाला विषयी मी जाणून घेणार आहे पण तत्पूर्वी आपल्याला कॉल यायला सुरुवात झाली कॉल घेऊया किरण गायकवाड येवलावर बोलतात विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार मॅडम हा बोला तर मॅडम माझं असं मत होतं बरोबर पेपर जेव्हा चेक करतो त्यावेळेस मला असं वाटतं की जे विद्यार्थी कॉपी करतात ते फार पुढे गेलेले आढळतात आणि ज्या विद्यार्थी खरंच म्हणून येतात त्यांच्यावर अन्याय झालेला असं वाटत नाही का तुम्हाला हे माझ्या मते ते शिक्षक आहेत स्वतः आणि एक शिक्षकाला या गोष्टीची खंत वाटते हे मी समजू शकतो आहे तर कॉपी करणं काय किंवा इतर लोकांमध्ये दिस सिस्टम इज क्रिएटेड बाय तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना दोष देण्यात काय पॉइंट नाहीये सी थोडस जर आपण विचार केला तर ही जी शिक्षण यंत्रणा होती ती शिक्षण यंत्रणा क्रिएट कोणी केली तर इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये त्यांना फॉलोअर्स पाहिजे होते हु कॅन फॉलो देम आणि तीच प्रथा जी आहे तीच शिक्षण व्यवस्था जी आहे ती एवढी वर्ष आपण फॉलो करत आलेलो आहे अनफॉर्च्युनेटली या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक फ्लॉ आहे आणि तो फ्लॉ जो आहे तो अजूनही आपण यु नो माझं म्हणणं आहे की आता त्या विद्यार्थ्यांवर अत्याचार होतो वगैरे असं बोलत बसण्यापेक्षा आपण तुम्ही एक शिक्षक आहात मला असं वाटतं की तुम्ही विचार केला पाहिजे की मी काय करू शकतो माझ्या लेवलला मी विद्यार्थ्यांना अभ्यासाचं आणि करिअरचं किंवा ज्ञानाचं महत्व मी कसं पटवून देऊ शकतो तुम्ही काय पुढाकार घेऊ शकता आपण दोष देणं आज खूप आहे विद्यार्थ्यांना त्रास होतो हे बोलणं देखील खूप आहे पण आपण काय करू शकतो याला अनुसरून ते आपण जास्त आय थिंक पुढाकार घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तोच पुढाकार आम्ही देखील करायचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय सो मी त्यांना असं सांगेन की हे आहे आता हे सिस्टम मध्ये हा फ्लॉ आहे लेट अस आणि आपण काय आपल्या पातळीला करू शकतो त्याचा आपण विचार करूया नक्कीच आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या पातळीवरती किंवा लेवलवर त्याच्यावरती विचार करत होतो जसे काय तुम्ही फ्युचर पाठशाला घेऊन yes, yes, आज yes, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय मोटिवेट करताय की वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला संधी उपलब्ध आहे त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्याचा yes, अभाव पाहायला मिळतो तर हे संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी काय करता येऊ शकतं आणि फ्युचर मध्ये असं काही वर्ग घेतले जातात का त्या संदर्भात ऍब्सुटली नाव कम्युनिकेशन स्किल म्हणजे संभाषण कौशल्य जे आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर सोप्या भाषेमध्ये आपले विचार किंवा आपल्या आयडियाज जे आहेत ते इतर व्यक्तीच्या समोर परिणामकारकपणे आपल्या ओरल संभाषणाद्वारे मांडणे म्हणजे मां कम्युनिकेशन स्किल आता वेळेला होतं कसं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड क्रिएटिव्हिटी असते त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात त्यांना ते मांडता येत नाहीत बऱ्याचशा वेळेला कारण त्यांना तसं परत एक्सपोजर अनफॉर्च्युनेटली शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मिळतच असं नाही सो so, त्यामुळे कम्युनिकेशन जे आहे ना त्यांचं ते कुठेतरी पाठी राहतं यु you नो know, मे बी रिटर्नच्या बाबतीमध्ये जसं आता साहेबांनी सांगितलं की बाबा ते लेखी परीक्षा असते तिकडे ते, ते करतात पण तोंडी कम्युनिकेशन त्यांचं नाही कम्युनिकेशन स्किल इज अ फंक्शनल स्किल म्हणजे कृतीप्रधान कौशल्य आहे ते फक्त वाचन करून किंवा कुणाचं तरी लेक्चर ऐकून ते डेव्हलप होत नाही त्यासाठी तुम्हाला सतत सराव गरजेचं त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आणि त्यासाठी परत एक्सपोजरची गरज असते इट्स अ स्किल इट्स ऍक्शन ओरिएंटेड स्किल फ्युचर पाठशाला विद्यार्थी जो सामील होतो त्याला प्रत्येक फ्युचर पाठशालाच्या वर्गामध्ये किंवा सत्रामध्ये त्याचे विचार संपूर्ण वर्गासमोर परिणामकारकपणे मांडायला आम्ही संधी देतो एक्सपोजर देतो बऱ्याचशा वेळेला सुरुवातीला तो चुकतो सुरुवातीला तो नर्वस असतो सुरुवातीला थोडंसं त्याला जमत नाही त्याला भीती वाटते वगैरे वगैरे पण वर्कशॉप संपेपर्यंत त्याचा आत्मविश्वास इतका प्रचंड वाढलेला असतो कारण सातत्याने लोकांच्या समोर बोलून 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 त्याला त्याचं सवय झालेली आणि कुठल्याही व्यक्तीला कम्युनिकेशन स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर जिकडे जिकडे संधी मिळेल जिकडे जिकडे त्याला अपॉर्च्युनिटी मिळेल तिकडे त्याने जाऊन भाषण दिलं पाहिजे किंवा लोकांच्या समोर आपले विचार मांडले पाहिजे आणि त्यासाठी तशीच तयारी केली पाहिजे आणि ही सगळी तयारीच आम्ही करून थोडक्यात निघून जाऊ शकतो अजून एक फोन आला फोन किंवा महेश बोलतात अहमदनगर वरना विचारा काय प्रश्न आहे हॅलो नमस्कार बोला हां नमस्कार मॅम बोला हां नमस्कार हा नमस्कार बोला सर मला एक क्वेश्चन विचारायचा होता सर मी टेन्थला टू थाउजंड ट्वेल्व मध्ये मी पास झालो सर तर सर मला त्यानं सेव्हन्टी वन पर्सेंटेज होत्या टेन्थला फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे सर मला टू थाउजंड थर्टीला ऍडमिशन घेता आले नाही गॅप पडलाय माझा आणि मला ऑक्टोबर द्यायची आहे ची महेशला मी हे मार्गदर्शन करेन की त्याचा काही फॅमिली प्रॉब्लेम वगैरे होता त्याच्यामुळे त्याला अनफॉर्च्युनेटली गॅप घ्यावा लागला होता सी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे महेश की अडचणी इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ ते तर होणारच आहे कोणाचंही आयुष्य जे आहे ते आदर्श नसतं hmm. प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला त्याचे युनिक स्ट्रगल हे लागतं लागतात हा तुझा एक युनिक स्ट्रगल आहे हे तू फर्स्ट ऑफ ऑल एक्सेप्ट कर hmm. दुसरं म्हणजे तू असं म्हणतोय की बाबा मी परीक्षा देणार आहे परीक्षेसाठी मी काय मार्गदर्शन करेन आता तो ऑक्टोबरला जर परीक्षा देत असेल तर फर्स्ट ऑफ ऑल तू हे ठरव हो की बाबा या परीक्षेमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत आणि त्या प्रत्येक सब्जेक्टला अनुसरून तू आता त्या एक्झाममध्ये मध्ये किती मार्क मिळवणार आहे तुझं एक टार्गेट तुझं एक ध्येय ठरवलं पाहिजे जे तुझ्या समोर सदैव असेल तुझ्या घरामध्ये किंवा जिकडे तू अभ्यास बसतो तिकडे ते मोठ्या अक्षरात लिहून ठेव हो। त्यानंतर तू प्रत्येक विषयामध्ये तुझं काय टार्गेट असेल जर सपोज काही काही विषयांमध्ये तू एक्सपर्ट आहेस म्हणजे काही विषयामध्ये तू तु जरा तुला सोपं जात असेल त्याच्यामध्ये जरा कसं काय जास्त स्कोअर करू शकेल प्रत्येक विषयाला अनुसरून पण एक टार्गेट्स डिसाईड कर आणि दुसरं म्हणजे आता तुझ्या हातामध्ये जेवढे महिने आहेत त्याला अनुसरून तू टेबल क्रिएट कर की बाबा मी सिलेबस कसा पूर्ण करेन वाचन कधी करेन मग त्याचे जे प्रॅक्टिकल असतील ते मी कधी करेन किंवा त्याचा एक्झाम्स जे असतात ते एक्झाम्स कधी देईन वॉक टेस्ट ज्याला आपण म्हणतो ते स्वतःचे नोट्स कसे काढेन अशा प्रकारे फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू डेव्हलप युअर ॲक्शन प्लॅन आणि त्या ॲक्शन प्लॅन बनवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्टिक टू इट अँड जस्ट डू इट Hmm. जर त्याने जर असं ध्येय ठरवलं त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं स्ट्रॅटेजी आखली त्याला अनुसरून डिटेल टाइम टेबल बनवलं आणि त्याच्यावर डिसिप्लिन राहून जर जर कृती केली मला असं वाटतं अभ्यास केला तर नक्कीच त्याला यश मिळू नक्कीच आणि तुमचं आता मार्गदर्शन मिळालेलंच आहे तर नक्कीच यश मिळणारच अजून एक फोन आलाय सर आपण फोन घेऊया नामदेव बोलतात पंढरपूर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार हा बोला सर नमस्कार बोला हॅलो हा नमस्कार बोला थेट प्रश्न विचारा नामदेव थेट प्रश्न विचारा काय कि कालावधीत काय विक असे हॅलो हा बोला हॅलो हा बोला थेट प्रश्न विचारा तुमचा बहुतेक yeah. सर अतुल सर, फोन आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज पोहोचत नाही मग अशी आपण संभाषण कौशल्याबद्दल बोललो मात्र हे संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी कशी मेहनत घेतली पाहिजे सांगू शकाल का संभाषण कौशल्य जसं मी सांगितलं की कृतीप्रधान कौशल्य आहे सो त्याच्यामुळे संभाषणाबद्दल सांगायचं संभाषणामध्ये तीन महत्वाचे घटक असतात एक तर आपण जे बोलतो ते शब्द दुसरं म्हणजे आपण बोलत असताना आपल्या आवाजाचा चढ उतार आणि तिसरं म्हणजे आपली देहबोली देहबोलीमध्ये आपला आय कॉन्टॅक्ट येतोय फेशियल एक्सप्रेशन येतात हॅथ येते तुमचा पॉस्चर येतो या सगळ्या गोष्टी येतात mm -hmm. बऱ्याचशा वेळेला संभाषण करत असताना आपल्या शब्दांवर जास्त mm -hmm. भर असतो mm -hmm. आपल्या वोकॅबलरी असते परंतु जेव्हा संभाषण कौशल्याचा अभ्यास करण्यात आला रिसर्च करण्यात आला त्यावेळेला असं कळलं की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे त्याच्यामध्ये शब्द तर महत्वाचे असतात पण त्यांना ओव्हरऑल कम्युनिकेशनमध्ये फक्त सेव्हन पर्सेंट इम्पॉर्टन्स दिलेला आहे मॅक्झिमम जो भर आहे तो तुमच्या देहबोलीवर तुमच्या आय कॉन्टॅक्टवर तुमच्या फे चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सवर आणि तुमच्या आवाजाचा चढ उतारावर दिले जर मी एखादी गोष्ट जर मला प्रकर्षाने बोलायची असेल पण मी आवाज जर लो ठेवला आणि एकदम असा थंड बसून जर मी सांगितलं तर त्याचा तेवढा प्रभाव पडतो सो so, विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की कम्युनिकेशनची प्रॅक्टिस तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज आणि आवाजाचा चढ उतार ह्याच्या बरोबर करा आणि प्रत्येक वेळेला प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की वॉज दॅट रिअल इफेक्टिव्ह खरोखरच परिणामकारक होतं का अजून मी कुठे इम्प्रुव्हमेंट करू शकतो आणि हे फक्त स्वतः करण्यापेक्षा जर कुठे तुम्ही एका वर्कशॉपमध्ये किंवा एका कार्यक्रमामध्ये जर सहभागी झालात तर तिकडे तिकडच्या मार्गदर्शकांच्या किंवा जे काही फॅसिलिटेट कारण तुम्हाला गायडन्स प्रत्येकाला हवा असतो अजून एक आपल्याला फोन आलेला आहे अनिकेत बोलतात गंगापूरवर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार देख सर ही फोन कट झालेला त्याचबरोबर आपण सर कार्यक्रमांमध्ये तुम्ही मेंदूचा विकास ह्या yes. नावाचा विषय तुम्ही शिकवता हो त्याबद्दल काय सांगू शकाल आणि त्याचा काय विद्यार्थ्यांना फायदा होतो yes, मेंदू माझ्या मते आपल्या शरीरामध्ये मध्ये जर सगळ्यात महत्वाचा जर कोणता अवयव असेल तर तो, तो म्हणजे मेंदू uh, वेगवेगळे ट्रान्सप्लांट्स होतात बॉडी पार्टचे जर बाबा एखाद्या व्यक्तीला हात अधू झाला पाय झाला तर बाबा तो रिप्लेस करता येऊ शकतो कृत्रिम हात पाय लावून इनफॅक्ट हार्ट ट्रान्सप्लांट पण होऊ शकतो पण तुम्ही कधी मेंदू ट्रान्सप्लांट आजपर्यंत ऐकलाय का ॲबसुल्युटली नॉट सो मेंदू इज व्हेरी इम्पॉर्टंट अवयव व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन तुमच्या हाताची बोटं जरी जरी हलवायची असतील तरीही मेंदूचा उपयोगानेच म्हणजे मेंदूच्या इन्स्ट्रक्शन शिवाय यू कॅनॉट मूव इट इनफॅक्ट आता जर आपलं हृदय देखील धडधडत असेल ना तर ती आपले मेंदूद्वारे इन्स्ट्रक्शन जाते त्याच्यामुळे सो मेंदूचं महात्म्य भरपूर आहे पण मला मला प्रामाणिकपणे असं वाटतं की प्रत्येक जण खास करून विद्यार्थी देखील आपल्या मेंदूचा फंक्शनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जाणीवपूर्वकरीत्या काहीतरी करतातच असं नाही आणि मेंदूचा एक नियम आहे यूज इट और लूज इट दुसरी एक गोष्ट मला एक, एक प्रकर्षाने सांगायची आहे की सध्या आपण ज्या युगामध्ये वावरतोय माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये आपला मेंदू आहे ना त्या मेंदूला प्रचंड डिस्ट्रॅक्शन होत आहेत आज मोबाईल फोन आहे इंटरनेट आहे यु नो आणि मोबाईल फोनवर सारखे सारखे मेसेजेस येतात सो यू गेट डिस्ट्रॅक्टेड आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम होतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मेमरीचा प्रॉब्लेम असतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अभ्यास केलेलं जे असतं ते कळत नसतं लक्षात राहत नाही क्रिएटिव्हिटीवर परिणाम होतो इंटेलिजन्सवर परिणाम होतो प्रसंगावधान असतं असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आजकाल मुलांना फेस करावे लागतात त्या वाढत्या वयामध्ये ऍक्च्युअली हे अदृश्य गोष्टींचे सदृश्य परिणाम आहेत मेंदू जो आहे इट इज बिंग प्रोग्राम फॉर डिस्ट्रॅक्शन्स आणि त्याच्यामुळे त्याचे पडसान हे सगळे लागतात मुलांना जर यांना या सगळ्या वर ओव्हरकम करायचं असेल तर दे हॅव टू वर्क ऑन देअर ब्रेन आणि फ्युचर पाठशाला ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजे मेंदूचा विकास ज्याच्याद्वारे विद्यार्थी त्या वर्कशॉपच्या दरम्यान त्यांच्या मेमरीवर काम करतात त्यांची स्मरण शक्ती खूप पॉवरफुल बनते क्रिएटिव्हिटी तुम त्यांची वाढते त्याचबरोबर प्रसंग होताना कॉन्सन्ट्रेशनवर भरपूर फरक पडतो आणि त्यासाठी काही आम्ही ऍक्टिव्हिटीज काही एक्सरसाइजेस घेतो आणि विद्यार्थ्यांना भरपूर आवडतात आणि विद्यार्थी त्या खूप इझिली पण करतात आणि आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनली अटेन्शन देऊन ते करायला लावतो आणि त्याचं अमेझिंग आहे सर आपल्याला फोन आलेले आपण फोन घेऊया आणि नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया हर्षद बोलताय धुळ्यावर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार हॅलो हर्षद तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि थेट प्रश्न विचारा हर्षद प्रश्न विचारा सर मी या वर्षी बारावीची परीक्षा दिली हुँ? तर केमिस्ट्री हा विषय माझा आवडता विषय आहे तर मी बीएससी पेट्रो केमिस्ट्री करू शकतो का बर okay. ओके त्यांनी सांगितलं की बाबा केमिस्ट्री हा विषय त्याचा आवडता बारा बारावीची परीक्षा दिली, दिली। हर्षद बारावीची तू परीक्षा दिली आणि केमिस्ट्री तुला आवडतोस त्याला अनुसरून तुला असं वाटतंय की तू त्या पेट्रोकेमिकल ह्याच्यामध्ये तू पुढचं करिअर करू शकतो का एज्युकेशन तू करू शकतोस का तर माझ्यामध्ये युअर टॉकिंग अबाउट युअर एज्युकेशन गोल म्हणजे पुढचे जे बारावी नंतरचे जी तीन वर्ष असतील अकॉर्डिंग टू मी त्याच्यापेक्षा जास्त त्या, त्या पर्टिक्युलर एज्युकेशन घेतल्यानंतर hmm. म्हणजेच तीन वर्षानंतर जेव्हा तू ग्रॅज्युएट होशील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे पण काही ऑप्शन्स असतील ते केल्यानंतर पुढची वीस वर्ष पंचवीस वर्ष तुझं आयुष्यात तुला कसं स्पेंड करायचंय तू नेमकं का काय काम करत असशील तुझं काम करण्याची पद्धत काय असेल किंवा प्रोफाईल काय असेल तुला स्वतःचा बिझनेस करायचं आहे की बाबा तुला कुठल्या ज्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे त्या इंडस्ट्रीमध्ये वर्किंग कल्चर कसं असणार आहे तिकडे ग्रोथ काय आहे तिकडे सध्या ऑपॉर्च्युनिटीज काय या आहेत ह्याचा मागोवा तू घेणं सगळ्यात आधी गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एका ठिकाणी पोचायचं असेल फॉर एक्झाम्पल हर्षद मायामध्ये धुळे इकडनं फोन oh. केला होता hmm. सपोज जर मला जर यायचं असेल धुळ्याला तर धुळ्याला पोहोचण्यासाठी मग मी डिसाईड करू शकतो की आधी मला मुंबई सेंट्रल वरनं मग कुठली तरी ट्रेन पकडावी लागेल तू आता मला विचारतोयस की बाबा मी मुंबई सेंट्रलला पोहोचलं तर चालेल का फर्स्ट ऑफ ऑल इट डिपेंड्स की तुला धुळ्याला जायचंय का अजून कुठे जायचंय जर बहुतेक मला अमेरिकेला जायचं असेल तर मुंबई सेंट्रलवर ना मला काय एरोप्लेनचं तिकीट मिळणार नाही त्यासाठी मला एअरपोर्टवर जावं लागेल सो फर्स्ट यू हॅव टू so, डिसाईड की तुला करिअर नेमके ते वीस पंचवीस वर्ष जी असतील ती कशी करायची आहेत आणि ते एकदा तुला क्लिअर झालं त्याचं ध्येय तुझं साध्य म्हणजे ठरलं सेट झालं त्याच्यानंतर यू डिसाईड की हा जो कोर्स तू म्हणतोय बारावी नंतर जो केमिस्ट्री तुझा पॅशनचा विषय आहे त्याला अनुसरून आहे तो तुला तिकडे घेऊन जाईल का सो हे माझं उत्तर आहे हर्षदला नक्कीच आणि अर्थातच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला समजावलेलं आहे मात्र अनेकदा असं होतं की फ्युचर पाठशालामध्ये अनेक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी भाग घ्यावा किंवा एक वर्कशॉप तो अटेंड करावा दहा दिवसांचा तर त्यासाठी काय तुम्ही सेमिनार घेतात का त्या पालकांसाठी काही खास असा फ्युचर yes, पाठशाला uh, हा चौदा ते चोवीस वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण क्रम आहे आणि मुंबईमध्ये एकूण वीस वीस पेक्षा जास्त मुंबई आणि मुंबईच्या बाहेर आमचे प्रशिक्षण केंद्र आहे चौदा ते चोवीस वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य आणि प्रवृत्ती या दोन विषयांवर अतिशय जबरदस्त असं मार्गदर्शन आणि ट्रेनिंग आम्ही दहा दिवसांच्या कार्यशाळेद्वारे देतो आणि हे आता आमचे सहा वर्ष झाले सातवं वर्ष आहे आणि दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये अतिशय धमाकेदार पद्धतीने ह्या बॅचेस पार पडतात आज मी अतिशय आत्मविश्वास असा सांगू शकतो आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आमचे जे आहेत आतापर्यंत ज्यांनी कोर्सेस केलेत त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली दिशा मिळाली आणि आज त्यांच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने चांगली प्रगती देखील करतायत मी असं सांगेन की स्क्रीनवर आमच्या फ्युचर पाठशालाच्या केंद्रांचे नंबर्स देखील आहेत तिकडे ते कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तिकडे त्यांना आणखी माहिती मिळेल आमचे दादर माटुंगा विलेपार्ले अंधेरी बोरिवली नालासोपारा विरार लोअर परेल सँडस रोड विक्रोळी मुलुंड डोंबिवली कल्याण कर्जत अलिबाग पुणे एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी सध्या बॅचेस चालू आहेत आणि त्याचबरोबर जर त्यांना कुठला वर्कशॉप अटेंड करायचं असेल तर चा मी सगळ्यांना जाहीर आमंत्रण देतो की नऊ एप्रिलला माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर मध्ये आमचा एक जबरदस्त धमाकेदार मोटिवेशनल प्रोग्राम होतोय ज्या प्रोग्रामचं नाव आहे ध्येय ध्येयपूर्ती या कार्यक्रमामध्ये मी गोल सेटिंग टू गोल गेटिंग संपूर्ण प्रोसेस जी आहे जी सायंटिफिक प्रोसेस आहे ती अतिशय परिणामकारकपणे त्याचा उलगडा करणार आहे सो तिकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नक्की यावं आणि त्याचा तो कार्यक्रम अटेंड करावा नऊ एप्रिललाच आहे मुंबईमध्ये खाली स्क्रीनवरती नंबर यू so नक्कीच सर तुम्ही आलात वेळ फार कमी असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू हितगुज मध्ये आज आपण तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे